उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बीड दौऱ्यादरम्यान गोंधळ झाला. नर्स आणि वॉर्ड बॉय यांनी आंदोलन करत अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. थकित पगार तसंच कायमस्वरूपी सेवेत घेण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आलं. या आंदोलकांना आवरताना पोलिसांची चांगली दमछाक झाली. अखेर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी बीडमध्ये एका मराठा तरुणानं राडा केलाय. उपमुख्यमंत्री मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान या तरुणानं अजित पवारांच्या बैठकीत जाण्याचा प्रयत्न केलाय. हनुमान फफाळ असं या तरुणाचं नाव आहे. तातडीनं पोलिसांनी हनुमानला रोखलं आणि ताब्यातही घेतलं. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी दिली आहे. 26 आणि 27 तारखेला लोणावळ्यात ओबीसी आरक्षणासंदर्भात 2 दिवसांच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. 300 प्रतिनिधी या शिबिरात उपस्थित राहतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. अहमदनगरमध्ये समता परिषदेनं रास्ता रोको केलाय. राज्यातल्या इतर मागासवर्गाचं राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या विरोधात शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आलं. समता परिषदेनं महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात केली आहे. मोठी घोषणाबाजी करत तब्बल अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला. कोरोना महामारीमध्ये 1500 डॉक्टरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलंय. पण डॉक्टरांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. या हल्ल्यांच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं लातूर आणि धुळ्यात निषेध आंदोलन करण्यात आलं. धुळे IMA कार्यालयासमोर लातूरच्या सह्याद्री क्रिटिकल केअर पुढे काळ्या फिती आणि काळं मास्क लावून डॉक्टरांनी निषेध व्यक्त केलाय. केंद्र सरकारनं डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात कठोर पावलं उचलण्याची मागणी यावेळी संघटनेचे पदाधिकारी डॉक्टर रवी वानखेडकर यांनी केली आहे. डॉक्टर आणि आरोग्य सेवकांवरच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात आज देशभर इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे राष्ट्रीय निषेध दिन नोंदवला जातोय. डॉक्टरांवर हल्ल्याविरोधात केंद्रीय आरोग्य सेवा रक्षक कायदा लागू करण्याची मागणी डॉक्टरांनी केली आहे. लातूर जिल्हा मेडिकल असोसिएशनतर्फे काळ्या फिती बांधत सह्याद्री क्रिटिकल केअर पुढे आंदोलन पार पडलं. रत्नागिरीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मृतांचा आकडा चिंता वाढवणार आहे. याची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे 21 जूनला रत्नागिरीत कोरोना परिस्थितीचा पाहणी दौरा करणार आहेत. सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात अतिवृष्टीचा कहर पाहायला मिळतोय. चाफळ परिसरातल्या दाढोली गावाला जाणारा घाट रस्ता मोठ्या प्रमाणात खचलाय. त्यामुळे या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेचं गांभीर्य ओळखून उमरज पोलिसांनी रस्ता दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी बंद केलाय. सातारा शहराला पाणी पुरवठा केला जाणारा कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरलाय. या तलावाच्या सांडव्यावरून जून महिन्यातच पाणी वाहू लागलंय. यावर्षी जून महिन्यातच पावसाचं दमदार आगमन झाल्यानं तलावाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हा तलाव 2 जुलैला ओव्हरफ्लो झाला होता. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.